in the 70 is the target. They lost the momentum in this second inning SH11. In the last match, Kandhari Kings versus Sai Mauli suru hote second half and the quarter final. The STF boys Umesh 11 या संघाला आपण पाहणार आहोत, कारण एस एच 11 पराभूत झाले आहेत. चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळालेली आहे आपल्याला. जेव्हा जेव्हा आपण विशाल सोनीला पाहिलं, देवांशला पाहिलं, हितेशला पाहिलं, रोहनला पाहिलेलं होतं, मात्र आत्ता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. चला हियर वी गो. सर लवकर आपण सुरुवात करूया. त्या बाजूला श्रेयस कुडाळकर याला आपण पाहतोय कॅप्टनला, दुसऱ्या बाजूला भूषण पाटील याला ब्लॅक टी शर्टमध्ये पाहतोय. दोघांना जर आपण पाहिलं, दोघांची शरीरयष्टी, भूषण पाटील किंवा श्रेयस कुडाळकर त्यांच्या साईजचे टी शर्ट नाही, त्यामुळे त्यांनी ते टी शर्ट परिधान केलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. त्या बाजूला नरेशला आपण पाहतोय. ओमकार देसाई मिड ऑफला आहेत, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आहेत, कवरला का जांगीर स्वतः, त्या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय. रवी लिंगाला त्याला देखील आपण पाहतोय. कंधारे किंग्सकडून रोहित नार्वेकर मिडॉनला आहेत. थोडंसं वाईडिश आपण शॉर्ट मिडविकेट, ज्या ठिकाणी किसन देवेंद्र आहेत, आणि आत्ता मात्र डीप वाईडिश लॉंगॉपला खेळाडू आपल्याला एक पाहायला मिळतोय. विशाल शाह घनसोळीचा, आणि यावर्षी नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये विशालने अप्रतिम कामगिरी केलेली आहे, ज्याला आपण लॉंगॉफला पाहतोय. तर पहिले षटक घेऊन येतो जिमी नाटेकर, अप्रतिम खेळाडू आहे जिमी नाटेकर. जितका चांगला क्रिकेटपटू तितका चांगला समाजसेवक आहे. पहिला चेंडू फुलरले फुल टॉस, आणि ज्या पद्धतीने बघा साईड्समध्ये तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला बॉल साईड होणं फार आवश्यक आहे, कारण फुल टॉस चेंडू होता. रवी मिश्रा मॅन फ्रॉम माघाट, आणि टाटा पॉवरची टीम आपण पाहतोय, जी टीम बॅटिंग करते साई माऊली, बोरुली पूर्व, माघाट आणि टाटा पॉवर. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट निर्धाव, पुढचा चेंडू जिमिंग ओर द विकेट. आता मात्र खेळून काढतोय कवरला, जोपर्यंत खेळाडू फील्ड करतोय नरेश ठोंबरे. तर धाव संख्या एकने पुढे सरकते, स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय. गोलंदाजी करतोय जिमी. रोहित नार्वेकर चतुर मॅन फ्रॉम चारकोब, आपल्याच या परिसरातील, या अगोदर सौरभ सिंगला आपण पाहिलं त्या संघाकडून, अजय बॉईजकडून ज्यांनी आपली सुरुवात केली. पुढचा चेंडू जिमी स्ट्राईकला, आता मात्र विशाल अलंग विथ द कार्पेट. चेंडू गॅपमध्ये जातोय डीपला, स्वतः आकाश त्या ठिकाणी कॅप्टन आहेत कंधारी किंग्स. यावर्षी बन्नाट फॉर्ममध्ये आकाश देखील आहेत, ज्या प्रकारची ओसागाव ट्रॉफी जर आपण पाहिलं तर त्या स्पर्धेमध्ये सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये यांनी अप्रतिम कामगिरी केली होती, आणि नक्कीच ही देखील मॅच छान आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. या षटकातील पहिला पिवन सुरू आहे कंधारी किंग्स विरुद्ध साई माऊली. जिमी स्ट्राईकला रवी. फुलर लेन ब्लॉक हॉलमध्ये टाकतोय चांगल्या टप्प्यावर. हा टप्पा जर मिळाला तर नक्कीच फलंदाजांना जखडवून ठेवू शकता, अडकवून ठेवू शकतात. कुठल्या प्रकारे या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची मुभा देत नाहीत आहेत ज्या टप्प्यावर गोलंदाजी या ठिकाणी होत आहे, आणि त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर डॉट आला होता निर्धाव, त्यानंतर सलग तीन चेंडूवर तीन धावा, चार चेंडूमध्ये तीन धावा. तर मात्र खोदून काढलेले आहे, मात्र त्या ठिकाणी नाही लवकर आलेला होता, कारण डीपला खेळाडू स्वतः आपण विशाल शहाला पाहतोय. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या चार. विजय तिवारी यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपये, हॅट्रिक विकेटसाठी आणि हॅट्रिक विकेटसाठी आणि हॅट्रिक चौकारासाठी 1000 रुपये, हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपये. पहिल्या पॉवर प्लेमध्ये शेवटचा चेंडू स्ट्राईकला रवी. वर द विकेट स्लोवर बन आणि बॅकफुटला जाऊन या चेंडूला कट करायचं होतं, स्लाइस करायला गेले, मग तितकीशी ताकद नाही. आज आपण काही 2 ते 3 फटके असे पाहिले जे पॉईंटवरून सहज चौकारासाठी गेले होते. या ठिकाणी पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 5, नॉन स्टार चषक 2023,
युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर भोई यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत। आज या स्पर्धेचा पहिला दिवस दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा मुंबईमधील आपण सुरुवातीच्या काळात 90च्या दशकातील पाहिले तर नक्कीच बिजली बरकानंतर आरके ट्रॉफी जे नाईट टूर्नामेंट लिबर्टी गार्डन या ठिकाणी 90च्या दशकामध्ये की जबरदस्त क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली होती। तदनंतर हळूच आपण पाहिले तर काही कालांतराने काही मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला वडाळा नरे पार्क आणि नक्कीच पाहायला मिळाल्या माहीमच्या आणि तदनंतर 2005 नंतर गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये सुप्रीमो फाउंडेशनच्या माध्यमातून 2009-10 सुरुवात झाली सुप्रीमो ट्रॉफी। तदनंतर आपण शक्तीचषक काही वर्ष पाहिली आणि सध्या तरी पुन्हा एकदा या स्पर्धेचं जरी दुसरं वर्ष असलं तरी येणाऱ्या दिवसामध्ये आयोजकांच्या वतीनं गणेश बारे साहेबांनी सांगितलं की दरवर्षी ही स्पर्धा अशीच आपण मोठ्या स्वरूपात याला अजून कसं मोठं करता येईल याप्रमाणे केली जाणार आहे। कारण पहिल्या वर्षी ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस देखील प्रयत्न हाच होता, त्यावेळेस थॉमस डायस याचा अप्रतिम खेळ आपण पाहिला होता प्रेक्षकांनी देखील जे कोविडच्या अगोदर 2018 आपण त्यांना पाहिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक छान असं हे योगदान या दुसऱ्या पर्वाच्या निमित्ताने ओंकार आणि ओंकारच्या या चेंडूवर चेंडू वाटतो डीपला जोपर्यंत त्या ठिकाणी नरेश जाईल फील्ड करतो एक धाव। ओंकार देसाईला जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये पाहिलं ज्यावेळेस शिवाजी पार्क जिमखाना शिवा SPG या नावाने ज्यावेळेस सुरुवात केली संदीप दवाडे स्वतः देखील त्यावेळेस त्या टीममध्ये होते आणि त्यावेळेस काही वेळेस ओंकार ऑफ स्पिन आणि बऱ्यापैकी जलद गती गोलंदाजी करत होते बॅटिंगमध्ये। आज देखील आपण त्यांना पाहतोय आणि आता संधी मिळाली विशालला या चेंडूला पूल करतोय बघूया डायरेक्ट पलीकडे जातोय का। यस इट्स अ बिग वन नॉर्थ स्टार षटकार। म्हटलं की माघाट आणि ईस्टवरून देखील प्रेक्षक आलेले आहेत बोरुलीवरून आणि या मैदानामध्ये देखील या भागाचे खूप चाहते आहेत आणि ते देखील आज आलेले आहेत काही काजूपाड्यातून देवीपाडा माघाट आणि टाटा पॉवर पोईसर कांदिवली पूर्व या ठिकाणाहून देखील आपण पाहतोय प्रेक्षक आलेले आहेत आणि विशालला तो साथ मिळते त्या पद्धतीने तो षटकार आपण पाहिला आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 ओंकार सज्ज होतो षटकातील दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू विशालसाठी आदितील नाही या ठिकाणी आपण पाहतोय जोपर्यंत एक धाव पूर्ण होईल दुसऱ्या धावासाठी जाणार का जोपर्यंत त्या ठिकाणी फील्ड होते 2 धावांसाठी परत त्या 2 धावा पूर्ण विशाल अंगणे त्या ठिकाणी होते। प्रेक्षकांना विनंती आहे की या ठिकाणी बघा वाजलेले आहेत त्याप्रमाणे तुम्ही कुठेही फिरू नका मैदानातून कारण कोणत्याही दिशेने बॉल तुमच्या बाजून येतोय याचं प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळालं 12:43 झालेली आहेत आणि अजूनही प्रेक्षक कहीं कुरला कहीं पारला जा रहे तो निश्चित तौर पर थोड़ा रुक कर वहाँ पर मैच को देखे जहाँ पर डगआउट है तो प्रेक्षक गैलरी मधुन तुम्हें या स्पर्धे आनंद घया पुढ़ चेंडू ओंकार नहीं या ठिकाणी डिक्लेर जोन है केवल तुम्हारा एकेरी धाव मिळणार आहे डिक्लेर ची बॉल नवीन द्यायचा आहे मैच चांगल्या टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळते। मग कशी म्हटलं मी की मैच देखील चांगली होणार आहे कंधारी किंग्स विरुद्ध साई माऊली त्याचप्रमाणे यानंतर उमेश 11 STF बॉईज उमेश 11 या देखील संघाला आपण पाहणार आहोत जो ऑलरेडी क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि प्रत्येक दिवशी 6 मॅचेस आपण करणार आहोत। उद्या देखील काही चांगल्या मॅचेस आपल्याला संजय 11 दहिसर बॉईज जो पहिल्या नाईट टुर्नामेंटचा एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळाला होता त्या देखील संघाला आपण पाहणार आहोत। त्यामुळे नक्कीच तो दिवस देखील ज्या प्रकारे सुरुवात झाली आणि शेवट देखील खूप छान पाहायला मिळतो आपल्याला आतापर्यंत गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजेच ओंकार स्ट्राईकला विशाल व्हॉट अ शॉट राईट इन अ स्लॉट आउट ऑफ द प्लॉट अप्रतिम फटका चेंडू सीमापार हा येतोय खणखणीत दणदणीत उत्तुंग षटकार 6 धावा मॅच इज ऑन विशाल आंगणे विशाल नागणे 22 धावा आणि बघा प्रेक्षक अजूनही जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा आवाज इथपर्यंत आपल्याला ऐकायला येतोय किती टाळ्यांचा गजर होतोय षटकारासाठी चौकारासाठी आणि त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये राम आहेत म्हणजे कुठल्या प्रकारचा आराम नसणार आहे आणि जबरदस्त या ठिकाणी कामगिरी विशाल नागणे जबरदस्त कामगिरी धावसंख्या 22
या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 6-6, 12-13, 14-15, 16 धावा निघालेल्या आहेत. एकमात्र चेंडू शिल्लक या दुसऱ्या ओव्हरमधील. स्ट्राईकला विशाल करता पुढचा चेंडू, डाव्या एष्टीवरचा चेंडू, पायावरती आक्रमण आहे, मात्र धाव पूर्ण होणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. पंचांचा इशारा येतो लेग बायच्या रूपामध्ये, अतिरिक्त एक धाव जी अवांतर धाव म्हणून आपण म्हणू शकतो. आणि या धावसंख्येनंतर धावसंख्या 23, 11.5 ची सरासरी आपण पाहतोय, 11.50. या संघामध्ये आपण नरेश टुमरेला देखील पाहणार आहोत. गेल्या वर्षी हिंदू हृदय सम्राट चषक आर्य भास्करच्या मैदानावर पहिली स्पर्धा संतोष बन यांच्या संघाने जिंकली होती. नरेश टोंबरे, अनिकेत महाडिक सारख्या युवा खेळाडूंना घेऊन अप्रतिम कामगिरी केलेला संघ देखील संतोष बन यांनी गेल्या वर्षी तयार केला होता. जस्ट नोव्हेंबरमध्ये ती स्पर्धा आपण पाहिली, बऱ्यापैकी ढगाळ वातावरणात नोव्हेंबरच्या काही एंडिंगला आपण पाहिली होती. नंतर सुरुवात झाली, नंतर युवा सेना आपण पाहिली. युवा सेनेची स्पर्धा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या नाही तर एंडिंगला जी विनसच्या ग्राउंडवर, आणि येणाऱ्या दिवसामध्ये 25 आणि 26 डे नाईट दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा विनसच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. CM चषक 2 लाख आणि 1 लाख, 14-15-16 राजेश पाटील उमेश देसाई यांच्या माध्यमातून 14-15-16 एप्रिलला अंडर 23 ऑल महाराष्ट्र आपण अंडर 23 एक जबरदस्त स्पर्धा लाखाची पाहणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये गुराई पेप्सी ग्राउंड कुणाल जयस्वाल आयोजित एक 1.5 लाखाची स्पर्धा आपण पाहणार 50-30. त्यानंतर येणाऱ्या दिवसामध्ये एप्रिलमध्ये अजून एक उत्तर मुंबईमध्ये मोठी स्पर्धा असेल. जिमी दुसऱ्या स्पेलमध्ये पहिला चेंडू, यॉर क्या बात है, पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेला होता, यॉर केला होता. बॅट्समनला थोडंसं वेट अँड वॉच, थोडंसं चेक केलं बॅट्समनचा फुटवर्क. ऑफ स्टंपर पहिल्यांदा शफल होऊन तयार होता. बघा ज्या प्रकारचा हा स्टांससाठी जेव्हा उभा राहिला, ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय जो या अगोदरचा चेंडू झाला होता, ज्या चेंडूवर उभे होते थोडेसे ऑफ स्टंपर आले होते. हा बघा चेंडू स्क्रीनवर आणि फुलर लेन टिपिकल मिडल स्टंपर यॉर्कर टाकला होता. एक धाव मिळाली, धावसंख्या 24. पुढचा चेंडू रवीशसाठी, बॅक ऑफ द लेन तिथून फिरवला चेंडू, बॅट्समन वाट पाहत होते ज्या टप्प्यावर. आजच्या दिवसामध्ये 2-3 चांगले फटके आपण पाहिले. प्रणय कोळीने मारलेले 2 फटके, स्वप्नील कोळीचा 1 षटकार, राज गोठणकर आणि त्यानंतर समाधानने या अगोदर मारलेले 2 षटकार, जे डावखुरे गोलंदाज आणि लेग कटर टाकणारे त्यांचा चेंडू बाहेर येईपर्यंत वाट पाहिले. त्यानंतर ऑन साईडला मिड विकेट अनिल काऊ कॉर्नरच्या वरून षटकार आले होते. दिवसातला सर्वात मोठा षटकार सायंकाळच्या सत्रामध्ये राज गोठणकरने बाहेर मारला होता ऑन साईडला. आता मात्र पुन्हा एकदा अपील केलं जात आहे, मात्र नक्कीच वरुण यादव या ठिकाणी पाहत आहेत. लेग बायचा इशारा आहे की टप्पा काय आहे, उसळी घेतलेल्या, त्यामुळे नक्कीच लेग बिफोर विकेट देताना पायचीचं अपील केल्यानंतर ती लाईन कोणती आहे, पिचिंग लाईनमध्ये आहे की नाही, त्याची उंची काय आहे, आतमध्ये येतो आहे स्टंपवर चेंडू की बाहेर निघतो आहे हे पाहिलं जातं, त्याची उंची किती आहे, आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी त्या अपीलवर निर्णय दिला जातो अंपायरचा. मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारचा तो परिणाम दिसला नाही आणि कुठल्या प्रकारे या ठिकाणी पंचांकडून तो अपील फेटाळलं गेलं. लेगबायच्या रूपामध्ये एक धाव, धावसंख्या 1 पुढे सरकते. ओव्हरपिच चेंडू, 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, हाय तो चौकार, स्टँड अँड डिलिव्हर रवी मिश्राच्या बॅटमधून. धावसंख्या 29. बघा प्रत्येक चौकार षटकानंतर पलीकडे डीप कॉर्नरच्या दिशेने आपण पाहतोय मिड विकेटला प्रेक्षक आलेले आहेत. डगआउटच्या पलीकडे अजून एक टाळ्यांचा गजर आवाज या प्रत्येक चौकार षटकारासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मुंबईचं क्रिकेट हेच आहे, मुंबईच्या क्रिकेटसाठी जे प्रेक्षक आपली झोप तहान भूक विसरून क्रिकेट पाहतात, क्रिकेट खेळलं जातं क्रिकेटसाठी तहान भूक विसरून झोप विसरून या ठिकाणी हा आनंद द्विगुणित करत आहेत. जिमी याचा पुढचा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळतोय, प्लेस केलेला आहे, एक धाव पूर्ण केलेला आहे, मात्र चांगला क्षेत्ररक्षक आकाश जांगीड. ओ हो नाही, ये नाही होना चाहिए, ये नाही होना चाहिए और ये डिक्लेअर में पलीकडच्या कठड्यावर आहे बॉल की कुठे आहे. साई साई एकूण 3 आहेत ना आता वरुण आणि 1 डिक्लेअरची तिकडे, नाही टोटल 3. ओके तर टोटल 3 आहेत, ते एक्झॅक्टली सांगा त्या ठिकाणी की बॉल कुठे गेल्यानंतर तुम्हाला पळून काढायचे आहेत.
रवीने मारलेला फटका होता, ऑन साइडला हलक्या हाताने प्लेस केला होता, मात्र धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 33 32 33 32, धाव संख्या 32 आहे, नॉट 33। पुढचा चेंडू जिमीचा, लेग स्टंपच्या बा आहे आणि हा येते वाईड अवांतर धाव। आपण स्क्रीनवर प्रेक्षकांना पाहतोय, अजूनही प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता, कुठल्याही प्रकारच्या चेहऱ्यावरती झोप पाहायला मिळत नाही, अजूनही या स्पर्धेचा आनंद पाहण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येक जे एक्सप्रेशन टिपताना आमचे चंद्र जितेंद्र पवार, गिरीश, जिमी नाटेकर, कमला बिहार एन कडनं सज्ज। व्हॉट अ शॉट, पुन्हा एकदा चेंडूला पाठवतोय, चेंडू जातो डीप मिड विकेटचा उत्तुंग षटकार, नॉस्टॉप विजन सिक्सर, मॅच इज ऑन। साई माऊली अप्रतिम बॅटिंग, सुरुवात जबरदस्त, दोन्ही फलंदाजांची पार्टनरशिप पाहायला मिळते। प्रेक्षकांना विनंती राहील, यस इट्स अ सेल्फी, बघा किती गर्मी वाढलेली आहे। 10 रुपयाचं लकी ड्रॉचं कूपन घ्या, वडापाव फ्री आहे, LED TV 32 इंच जिंका, टेबल फॅन मिळणार आहे, टेबल फॅन कूलरसाठी या प्रेक्षकाने नक्कीच फॉर्म भरावा, तिकीट घ्यावी 10 रुपयाची लकी ड्रॉ। साईड स्क्रीनच्या समोर प्रेक्षक उभे आहेत, तुम्हाला विनंती राहत आहे, साईला विनंती करतोय पाणी पाणी घेऊन जा, बॅट्समनसाठी पाणी घेऊन जा लवकर, जे आयोजक ते घेऊन जातील। साईड स्क्रीन के नीचे जो सामने बैठे हुए सभी दर्शक थोडा साईड हो जाइए प्लीज, सामने जो कुछ सभी हमारे जो प्यारे दर्शक यहाँ पर बैठे हैं, आपसे नम्र निवेदन करना चाहूँगा, सामने वाली जो साइड स्क्रीन, साइड स्क्रीन के थोड़ा साइड से आप बगल से फिर थोड़ा पीछे हो जाइए, आप सभी से निवेदन करना चाहूँगा। सौरभ, सौरभला विनंती है, सौरभ हाँ तुमचं टी शर्ट आमच्या ओळखीचं आहे, सर्वांना बाजूला करा, एवढी चर्चा करू नका, नक्कीच प्लॅन आपण करणार आहोत, सभी को थोडा साइड में लीजिए, अभी भी वहां पर खड़े, सौरभ सगळ्यांना थोडं त्या साइडला घेऊन जा, सौरभ साइड स्क्रीनच्या समोर कोणीच उभे राहू नका। तो 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 39, 13 रन प्रति ओवर, दोन ओवरला 34 आणि या ओवरमध्ये आपण पाहिले जिमी नाटेकरचे, आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी, पहिल्या ओवरमध्ये 5 धावा, दुसऱ्या ओवरमध्ये 17 धावा आणि तिसऱ्या ओवरमध्ये पुन्हा एकदा 17 39 धावा। पहिल्या ओवरमध्ये 5 धावा देणारा जिमी, मात्र दुसऱ्या ओवरमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये महागडा ठरला, 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले, चौकार, दीपक गुप्ता एक जबरदस्त गोलंदाज, दीपकडनं नक्कीच आशा असणार आहे, ओ क्या बात आहे, पहिला टप्पा बाहेर निघतोय, गुड लेंथवरनं या गोलंदाजाने यावर्षी दीपक गुप्ताने या ठिकाणी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा झाली त्यावेळेस देखील या गोलंदाजाने कामगिरी चांगली केली होती आणि रबर बॉल स्पर्धेला देखील आमचे संदेशजी आणि विनायक या ठिकाणी होते आमच्याबरोबर tenniscricket.in माध्यमातून। ही टीम दीपक, पुढचा चेंडू पूल करण्यासाठी गेले, लवकर बॅट बंद केली, खाली दाबून काढला त्या चेंडूला, प्रॉपर जर लिफ्ट झाली असती वरती बॅटचे ब्लेड तर आपल्याला अजून एक चांगला फटका पाहायला मिळाला असता, कारण दाबून खेळला तो स्ट्रोक, पूर्ण कंट्रोल नव्हता ज्या प्रकारे तो स्ट्रोकला खेळायचं होतं ऑन साईडला। एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या 40, चौथं षटक सुरू आहे, दीपकच्या पहिल्या बॉलवर निर्धाव चेंडू आला, एकही धाव मिळाली नाही, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली, व्हॉट अ शॉट, राईट इन द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट, राज गोटणकरच्या आता मात्र शर्यतीमध्ये हा खेळाडू दिसत आहे, विशाल नागणे कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, मेरी झलक सबसे अलग, और लाइन से भटके तो पडेंगे फटके, उस अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं भीषण, या ठिकाणी विशाल मात्र भूषण पाटील अनुभवी आहेत, हे मुंबईचे खेळाडू आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय भूषण पाटील, विशाल शाह नवी मुंबई प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवलेली आहे आणि यांचं देखील या ठिकाणी योगदान आपण पाहतोय। रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील आपण योगेश पवारपासून वेगवेगळ्या असा खेळाडूने या ठिकाणी पाहिलं, प्रथमेश म्हात्रे, योगेश पवार यांचं देखील या ठिकाणी योगदान, सुमित ढेकळे यांना देखील, मात्र उद्या देखील आपण वेगवेगळे असे खेळाडू पाहायला मिळतील आपल्याला जे वेगवेगळ्या संघाकडनं प्रतिनिधित्व करणार आहेत या ठिकाणी। धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर, अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे चौथ्या ओव्हरमधील, त्यानंतर अजूनही 2 ओव्हर म्हणजे 12 चेंडू अजूनही आणि आत्ताचे 3 या ओव्हरमधले 15 चेंडू बाकी आहेत, एक 35 धावसंख्या अजून जर निघाली
तर धावसंख्या 75-80 जवळपास जाऊ शकते। बघूया क्रिकेटमध्ये जवळपास आता पाहिलं तर एक वाजलेले आहेत आणि ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानावर सुरू आहे। दीपकचा पुढचा चेंडू नाही नाही लवकर खेळलेत बरोबर छान असा छातीच्या जवळून एक आवाज करत चेंडू निघून गेला। यष्टीरक्षक ओमकार देसाईच्या हातामध्ये बॅकवर्ड पॉईंटला आपण श्रेयस इंदुलकरला पाहतो। भूषण पाटील आहेत जे पॉईंटला एक्स्ट्रा कवरला। किसन देवेंद्र आहेत। विशाल शाह आहे लॉंग ऑफला। चतुर आहे लॉंगॉन। डीप मिड विकेट आकाश जांगी। पुढचा चेंडू लेग स्टंपवर। क्या बात है हा देखील क्लिअर होतोय का बघूया। चांगल्या प्रकारे फ्लिक करतोय मनगटाच्या साह्याने ताकद वापरतोय आणि बॉटम एंडचा वापर करून चेंडू होते डीप स्क्वेअर लेगला। खणखणीत दणदणीत एक बहारदार चौकार। 50 धावा पूर्ण झालेले आहेत साई माऊली संघाच्या। 50 अप। चौथं षटक सुरू आहे। प्रमुख गोलंदाज यांच्यावरच आक्रमण सुरू आहे। आता मात्र आकाश जांगीड येतोय। आतापर्यंत 5 बॉलमध्ये 11 धावा आल्यात। पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाव, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा ओमकार देसाईच्या। जिमा त्यानंतर जिमी नाटेकर आले पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये। त्यावर मध्ये 17 धावा आलेत आणि आतापर्यंत 11 धावा आलेले आहेत। तर 39 नंतर या 11 धावा आपण 5 चेंडूमध्ये पाहतोय। धावसंख्या 50 जाऊन पोहोचलेली आहे। आपल्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्येवर विशाल नांगणे जो खेळतोय 13 बॉल 34 धावांवर। आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 40 धावा केलेला फलंदाज आपण पाहिलाय। समाधानला नाही हा मात्र स्लोअर वन। गती परिवर्तन केलं। षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे। अजूनही आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 50 धावा आहेत आणि दोन्ही बॅट्समन नो लॉस। आत्तापर्यंतची पहिली पार्टनरशिप आहे स्पर्धेतील नॉस्टा चषकामधील, ज्या स्पर्धेमध्ये पहिली पार्टनरशिप ओपनिंग बॅट्समनने दिलेली आहे विदाऊट लॉस्ट ऑफ एनी विकेट, बिना विकेट के नुकसान। पण इथे की आखरी गेंद जिस तरह से बाहर निकली थी लेग कटर अच्छी तरह से कंट्रोल किया था। बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे। बघा स्पर्धेचे जर नियम पाहिले तर मॅच 6 ओव्हरची राहील पहिल्या फेरीतील, कारण नंतर सेमीफायनल फक्त 8 ओव्हरच्या राहतील। बॉल कमिटी चॉईस असणार आहे। पहिला कंपल्सरी पॉवर प्ले, 2 आणि 5 ओव्हरमध्ये तुम्हाला दुसरा पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा। ज्यावेळेस 3 खेळाडू बाहेर राहतील जो बॉल फुटला तर तो डेड बॉल दिला जाईल आणि डायरेक्ट थ्रो निघाला तर 5 धावांची पेनल्टी, स्पर्धेतून गोलंदाज बॅन केला जाईल। दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू ते घेऊ शकतात याची देखील नोंद घ्यायची आहे। कंपल्सरी चेस आहे, कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल पाणी घेऊन किंवा बॅट चेंज करायची असेल तर आयोजकांना पहिले विचारायचं आहे। त्यांच्या एक व्यक्ती जाऊ शकतो आतमध्ये घेऊन पाणी किंवा बॅट चेंज करण्यासाठी आणि कमिटीवालेच ते जाऊ शकतील। आणि डायरेक्ट थ्रोसाठी 5 धावांची पेनल्टी आहे याची देखील नोंद घ्या। दोन्ही संघाने एक रिव्ह्यू आहे याची देखील नोंद घ्यायची आहे प्रत्येक संघाने। तर जबरदस्त या ठिकाणी मॅच सुरू आहे आणि आत्तापर्यंत 4 ओव्हरमध्ये धावसंख्या 50। नरेश ठोंबरे एक जबरदस्त खेळाडू, अनुभव आहे। कंधारी किंग्सचा जर काही वर्षांचा आपण प्रवास पाहिला तर नक्कीच संतोष बणी यांच्या संघामध्ये याला आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे। एक महत्त्वाचा हुकमाचा इक्का म्हणून देखील मी मगाशी देखील म्हटलं, गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जेव्हा सुरुवात झाली मोसमाची त्यावेळी देखील कामगिरी चांगली होती। चला लवकर वेळ घेऊ नका, फास्ट रोहित नार्वेकर चतुर नरेश जास्त वेळ घेऊ नका। रेनॉल्ड अंकल यांना देखील आपण पाहतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। संजय सांगेकर शाखाल यांना आपण पाहतोय। आमच्या अजून एक पंच या ठिकाणी उपस्थित आहेत। स्ट्रायकर एंडला आहेत हेमंत ठाकूर, प्रमुख पंचांच्या भूमिकेत वरुण यादव, पहिला चेंडू रवीसाठी आणि क्या बात है बॅकफुटला रोहित शर्मा स्टाईल 6 धावा षटकार। बॅकफुटला जाऊन आपण क्वचित असे फलंदाज पाहतोय, कारण पुन्हा एकदा सेल्फी। प्रेक्षकांना विनंती राहील की थोडंसं काही आपले व्हॉलेंटियर राहू द्या। दीपक पाटणेकर साहेब देखील या ठिकाणी पूर्ण सर्वेक्षण करत आहेत, म्हणजे प्रेक्षकांची बघा तुफान गर्दी वाजले किती, जवळपास एक स्वाभाविक झालेला आहे। तर अजूनही प्रत्येक जणांना या खेळाडूंची वाट पाहत असतात हे खेळाडू प्रेक्षक की माझा आवडीचा हा खेळाडू, मी माझा नक्की सेल्फी याच्यावर काढणार। पुढचा चेंडू नरेशचा, आता मात्र चेंडू मिळत नाही आहे, मात्र रनआउटची संधी, डायरेक्ट हिट नाही, हो बच गए। संधी होती नरेशला रनआउट करण्याची, पहिली विकेट मिळाली असती, पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता,
पहिला गडी बाद होऊ शकला असता, मात्र जर तर किंतु परंतु ने काही होत नाही. धावसंख्या 57. अजूनही या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये पाहिले तर 4 चेंडूंचा काही शिल्लक आहेत, 3 खेळाडू फक्त बाहेर राहतील. आपण एक डीप कव्हर पाहतोय विशालला, किसन देवेंद्र आहेत लॉंगॉनला, आणि एक आपल्याला डीप मिडविकेटला खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते नरेश, स्ट्राईकला विशाल. आणि आता मात्र खेळायचं होतं कुर्ल्याला, चेंडू होतोय पारला आणि नो आहे, नो वर षटकार. बघा नो वर षटकार, 7 धावा. मगाशी कुर्ल्यावरून आले होते पारला, आता हे वज्रेश्वरीवरून आलेत. आता कदाचित अजून एक षटकार लागला तर जोगेश्वरीवरून येतील. धावसंख्या पुढे सरकते थोडंसं, प्रत्येक खेळाडू एन्जॉय करतोय क्रिकेट. धावसंख्या 64-64, नो वर षटकार फ्री हिट, 64 धावा. मत कर निराशा की बातें आज, जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है. कर्मणे वाधिकार असते मा फलेषु कदाचन, अब आएगा फ्री हिट. सुदर्शन चक्र घुमाए वरुण धवन, जो हम देख रहे यादव, वरुण यादव, और ये बताते हुए कि अब अगली गेंद बड़ी हिट आएगी, यह है फ्री हिट. बघूया पुढचा चेंडू फ्री हिट. ओ मागून बोल, मात्र याच्यावर एक धाव मिळणार आहे आणि मिळालेली आहे. हो चतुर आले होते. हे अशा प्रकारचं आपण T20 वर्ल्ड कपमध्ये इंडिया पाकिस्तानच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहिलं होतं नवाज खानच्या. त्या ठिकाणी स्टंप आउट पण झाला, त्यानंतर कॅच आउट देखील झाला, नो देखील आला, वाईड देखील आला, फ्री देखील आला, धावून 3 देखील आले, 1 देखील आले, 2 आले, चौकार आणि षटकार देखील आला. आणि लाईटची आपण बेल्स पाहतोय, बघा जिस तरहचे चमक हम देख रहे. पहिला वो पुराने जमाने में वो ऐड भी आता था, निर्मा निर्मा, सुपर पावर निर्मा, लेकिन यहाँ पर इनकी झलक, जिस तरह से चमक देख रहे हैं और चमकती हुई बेल्स, जिससे पता चल रहा है कि जिस तरह से हीट होने के बाद और एक सुपर चमक नजर आती हुई. बल्लेबाज तैयार फिर एक बार रवि मिश्रा, फिर भी गेंद बाकी है इस ओवर की अगर देखा जाए तो. 3 अच्छी नहीं, वाइड है ये, देखिए फिर एक बार वरुण, ए यहाँ वाइड का इशारा करते हुए इस वाइड के साथ, टिपिकल शाहरुख खान स्टाइल, और वाइड के साथ रन संख्या स्कोर 66 रन. अभी भी 3 गेंदें बाकी इस ओवर की. हमारे साथ विनायक शिकवण है, अखिल जी है, लेकिन संदेश प्या ने बहुत ही अच्छी तरह से मॉनिटर अपडेट दे रहे हैं हमें, tenscricket.in की पूरी टीम. लेग स्टंप के बाहर ये भी वाइड, थोड़ा सा संयम के साथ गेंदबाजी की जरूरत. नरेश ठोंबरे के पास वो काबिलियत है, एक बड़े खिलाड़ी है, नक्कीच ती क्षमता है, थोड़ा सा कंट्रोल करावे लागेल, एकाग्रता ठेवून गोलंदाजी करावे लागेल. शेवटचे 3 चेंडू चांगले टाकून ओवर कंप्लीट करायचे, कारण ही बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, त्यामुळे या ओवरवर खूप काय अवलंबून असेल या षटकावर नरेशच्या. आकुटपेचा चेंडू फुल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि वंडरफुल, बिग वन, अतिशय उत्कृष्ट फटका, मॅग्निफिसंट स्ट्रोक, अप्रतिम, व्हॉट अ बॅटिंग, विदाउट लॉस्ट एनी विकेट. धाव संख्या 73. 1:00 आपण जर पाहिले तर 5 मिनिटं झालेली आहेत. प्रेक्षकांची तुफान गर्दी, सप्ताह मैदान, पोईसर, कांदिवली पश्चिम, आपण पाहत आहोत नॉर्थ स्टार चषक 2023 या स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रात्र, पहिल्या रजनीमध्ये आपण आहोत. आणि जबरदस्त कामगिरी बॅटिंग करणारा संघ, साई माऊली अप्रतिम बॅटिंग करत असताना, फलंदाज विशाल, आणि त्याबरोबर रवीचा क्लास पाहायला मिळतोय, क्लासिक स्ट्रोक. रिव्हर्स खेळायला गेले, स्विच इट, बघूया. एक धाव तर पूर्ण केलेली आहे, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे, कारण एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकते. एकूण धावसंख्या 74-74. या षटकातील जर आपण पाहिलं तर एक मात्र चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 74 आत्तापर्यंत या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या आपण 181 पाहिली पहिल्या मॅचमध्ये. ओमकार 11 गिरगाव अजय स्पोर्ट्स विरुद्ध सिद्धेश्वर बॉईज, सिद्धेश्वर बॉईजने केली होती, आणि त्यामध्ये राज गोठणकरने चांगली सुरुवात, विशाल, आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय वाईड वाईड, जबरदस्त कामगिरी. 75 धावा, धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं स्ट्रगल करत आहेत गोलंदाज,
कंट्रोल करावं लागणार आहे स्वतःला, नियंत्रण. कारण या मॅचमध्ये जर अजून शेवटच्या काही चेंडूमध्ये कमबॅक करायचं असेल, कारण बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, त्यामुळे खूप कमी अजूनही धावांमध्ये रोखलं तर संधी आहे नक्कीच कंधारी किंग्स संघाकडे. आणि बोल्ड, क्लीन बोल्ड, तितकेसे तयार नव्हते आणि सहज हा विकेट मिळाला. आत्तापर्यंत जो टप्पा मिळत होता तो मिळत नव्हता, तो आत्ता मिळालेला आहे. स्क्रीनच्या समोर जे उभे आहेत त्यांना विनंती करते थोडंसं मागे व्हा, कारण इथून देखील आपण पाहू शकतो. आणि नवीन फलंदाज आता येतोय, आपण पाहतो योगेश रवी. विशाल बाद होते, विशाल आपल्या वैयक्तिक 17 चेंडू 40 धावांवर बाद होतोय, म्हणजे दोन असे फलंदाज आहेत ज्यांनी 40 धावा केल्या आहेत. एक म्हणजे समाधान, 15 बॉलमध्ये 40 आणि 17 बॉलमध्ये 40 धावा करून परततोय. एकदा जोरदार टाळ्या हो द्या रवीसाठी, सॉरी विशाल नागणे, जबरदस्त कामगिरी. आणि ज्या चेंडूवर बाद झाला त्याला विश्वास देखील नव्हता की या चेंडूवर आपण आउट होऊ, कारण तो टायमिंगच झाला नाही, पाय डावा पुढे आलाच नाही ज्या प्रकारे त्याला ऑन साईडला खेळायचं होतं. आणि जबरदस्त रवी, रवीला आता फिनिशिंग टच द्यावा लागेल. थोडासा विकेट गेल्यानंतर कमबॅक करण्याची संधी मिळालेली आहे. थोडासा आवाज दीपेश या ठिकाणी. हां चालेल, तर शेवटचं 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये बघूया आपण आता शेवटचं षटक घेऊन कोण येणार. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय, बॉलर मॅडी दीपक गुप्ता. योगेश कुंभार नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकला रवी आणि गोलंदाजी करण्यासाठी येतोय दीपक गुप्ता उर्फ मॅडी. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय योगेश कुंभार, जबरदस्त कामगिरी विशू. 17 बॉलमध्ये 40 निर्णायक षटकार, पहिला चेंडू दीपकचा. ओ क्या बात है, रवी पुन्हा एकदा जुने दिवस आठवत आहेत. 5 वर्षापूर्वी या खेळाडूने, मला आठवते गोराई या परिसरामध्ये केलेली बॅटिंग, ते दिवस राहिल्या त्या आठवणी, मात्र त्या आठवणींना उजाळा देतोय. बॅकफूटला अशा प्रकारचे फटके तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये खेळता, याचा अर्थ तुमची चेंडूवर नजर किती आहे प्रॉपर. बघा आपण स्क्रीनवर पाहतोय जो टप्पा पडला होता दीपकचा, हा बघा काय कंट्रोल होतं, बॉडी बॅलेन्स अप्रतिम, पूल करण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळते बॅट्समनची, शारीरिक लवचिकता आणि त्या अनुषंगाने पूल करण्यासाठी जे चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. षटकार धावसंख्या षटकाराने 81, या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या देखील 81 सिद्धेश्वर बॉईजची आहे. विशालने 17 बॉलमध्ये 40 केले. पुढचा चेंडू दीपकचा, आता मात्र ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने, बघूया एकदा पूर्ण केले जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय. एका धावून दुसऱ्या धावासाठी योगेश निघाले होते, नशीब एक धाव रनआउट होऊ शकले असते जर चेंडू चांगला थ्रो मिळाला असता ओमकारच्या हातामध्ये. धावसंख्या 82, या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या साई माऊलीच्या संघाने केलेली आहे. आत्तापर्यंत सिद्धेश्वर बॉईजने 81 केली होती, 82 धावा केलेल्या आहेत. गणेशजी भारे यांना सांगतोय बघा किती धावसंख्या आणि किती चांगलं क्रिकेट पाहायला मिळते. नाईट टुर्नामेंट आत्तापर्यंत आपण दिवसाच्या स्पर्धा पाहिल्या नॉस्टाच्या माध्यमातून. धावसंख्या 83, 3 बॉल बाकी आहे, 3 बॉलमधला जर एक क्लिअर केला तर 90 आकडा देखील पूर्ण होऊ शकतो. प्रेक्षकांची तुफान गर्दी, काही जण जेवून घेऊन गेले ते परत आलेत, काही जेवायला गेलेच नाही, ताण भूक विसरून झोप विसरून. क्रिकेट हेच आहे मुंबईचं, ज्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी गर्दी करतात. का तो अशा टुर्नामेंट व्हाव्यात, आम्ही त्या ठिकाणी येणार, आमच्या खेळाडूंसाठी आम्ही येणार, आमच्या क्रिकेटसाठी येणार आणि आमच्या टेनिस क्रिकेट खेळाडूंसाठी आम्ही येणार, आयोजकांसाठी येणार, त्यांच्या यशस्वीतेसाठी येणार. पुढचा चेंडू, ओ कॉट बिहाइंड, बल्ले का किनारा, विकेट कीपर का सहारा, काम तमाम गॉन. एक चांगली इनिंग, एकदा रवीसाठी देखील जोरदार टाळ्या होत्या, अप्रतिम इनिंग. मला विनायक या ठिकाणी सांगतायत की एकूण धावसंख्येवर तो बाद झालेले आहेत 17 चेंडू 33. आणि आता येतोय प्रसाद रहाटे, मॅन फ्रॉम काजूपाडा, बोरिवली पूर्व. ज्या प्रकारचं क्रिकेट हा देखील इपका कंपनीतून खेळतो, अजंता इपका पाम या 3 कंपनी जे कांदिवलीला आहेत, इंडस्ट्रियल इस्टेट चारकोप, ज्या ठिकाणी चांगले लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटचे आपण पाहिले. 17 बॉलमध्ये 33 धावा काढून परततोय रवी मिश्रा. 2 चांगले फटके आजच्या दिवसातले,
बैकफूटला समोर मारलेले पूल जे आपण ज्याला हाफ स्ट्रोक ने क्लियर करायला जातो या पद्धतीने दोन चेंडू चांगले टाकावे लागणार दीपकला। चांगला हेलिकॉप्टर आवडता फटका खेळलेला आहे बघूया एक धाव पूर्ण केलेली आहे दुसऱ्या धावासाठी जाणार का जोपर्यंत चेंडूवरती खेळाडू येतोय खेळाडू बाद योगेश कुंभार परततोय चांगले कमबॅक करतोय दीपक गुप्ता पहिल्या षटकारानंतर मॅडी नवीन फलंदाज येतोय विनय पटेल कॅप्टन स्वतः एक बॉल या षटकातील जर पाहिलं तर एक बॉल बाकी आहे सहा सात आठ नऊ नऊ धावा दिलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 84-84 90 आतमध्ये थांबवलेलं आहे ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप विशाल शहा श्रेयस इंदुलकर ओमकार देसाई भूषण पाटील किसन देवेंद्र ओम त्यानंतर रोहित नार्वेकर चतुर शेवटचा बॉल चेंडू खेळून काढलेला आहे ऑन साईडला जोपर्यंत चेंडूवर फील्ड जिमी करतोय एक धाव आणि या एका धावेने धाव संख्या 85-85 आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 6 ओव्हरमध्ये 86 त्यामुळे आपण जर पाहिलं तर 86 धावा करताना आपल्याला जवळपास नक्कीच 14 पूर्णांक आपल्याला 50 सरासरी आवश्यक आहे 14.50 करावे लागणार आस्किंग रन रेट एक 14.5-15 सरासरीने खेळावं लागेल आस्किंग रन रेट कारण शेवटच्या 2-3 बॉलमध्ये चांगलं कमबॅक केलं मॅडीने दीपक गुप्ता त्यामुळे ही मॅच चांगली आपल्याला पाहायला मिळणार आहे 86-2 आणि एक एक धाव महत्त्वाची असणार एक एक षटकार एखादा चौकार दोन पावर प्लेचे ओव्हर ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप मी मागाशी म्हटलं ओमकार देसाई किसन देवेंद्र श्रेयस इंदुलकर भूषण पाटील विशाल शाह रोहित नार्वेकर चतुर किसन देवेंद्र आणि यापैकी 2-3 खेळाडूवरती चांगले स्टार्ट दिली तर नक्कीच ही मॅच देखील गेम इज ऑन फॉर साई माऊलीसाठी 86 धावांची गरज विल टेक अ स्मॉल ब्रेक कुठे जाऊ नका आपण पाहत राहूया नॉन स्टार्ट चषक 2023 आजचा पहिला दिवस या आजच्या पहिल्या रजनीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय प्रेक्षक रात्र जरी झाली असली तरीसुद्धा निश्चितच आपण पाहतोय आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांचे देखील आभार आणि त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया पुन्हा एकदा या पहिल्या रात्रीमध्ये 86 धावांची गरज आहे 14-14.5 सरासरी आहे आणि मी मगाशी जी नावं घेतली त्याप्रमाणे किमान 2-3 खेळाडूवरती छान स्टार्ट देत आहेत ते ही मॅच देखील येणार आहे 2 पॉवर प्ले देखील आहे तुमच्याकडे आणि 6 ओव्हर म्हणजे नक्कीच कमबॅक करण्याची संधी आहे कंधारी किंग्सकडे त्या पद्धतीचे क्लासिक खेळाडू आहेत दुसऱ्या बाजूला 86 डिफेंड करायचे आहेत 85 कशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल यावर खरं काही अवलंबून असणार आहे मात्र तुर्तास्तरी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर पुढील मॅचकडे जाणार आहोत द सेकंड डाव बघूया कोण खाऊन जातोय भाव कारण यानंतर STF बॉईज उमेश 11 हा संघ तयार राहील ज्यांच्यासमोर आव्हान असेल यातील या मॅचपैकी विजेत्या संघाचं आणि ते देखील क्वार्टर फायनल आपण यानंतर पाहणार आहोत एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या नंतर परत येऊया आपण पाहतोय नॉन स्टार चषक 2023 थँक्यू सलामीची जोडी आकाश जांगीड आणि श्रेयस इंदुलकर जबरदस्त लेजंड टेनिस क्रिकेटर या संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील विनंती करेल ना साई माऊली त्वरित आपण फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा वेळ घेऊ नका प्रतीक खामकर बाबू रांजणे विशाल रवी श्रेयस कुडाळकर आणि विनय पटेल आपण देखील
पहिले षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय साई माऊली संघासाठी तुषार सुर्वे उत्कृष्ट कबड्डीपटू शिवतेश त्यानंतर हरिओम सिद्धी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वेगवेगळ्या संघांसाठी त्याचं योगदान उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट आहे आणि खेळाची आवड आहे क्रिकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते स्ट्राईकला आकाश पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी पाठवतोय डीप मिड विकेटच्या दिशेने वन बाउंड चेंडू आता सीमा पार खणखणीत दणदणीत चौकार ड्रीम स्टार्ट अशी सुरुवात अपेक्षित आहे आकाश हा जो उभा राहिला दोन तीन ओव्हर तर आपल्याला खूप काही पाहायला मिळेल खूप आता बघा पुन्हा एकदा प्रेक्षकांनी देखील क्रिकेटमध्ये प्रेक्षकांचे आवडते चाहते खेळाडू आले की त्या पद्धतीने टाळ्यांचा गजर टाळ्यांचा आवाज शिट्या वाजणार आहेत पहिला चेंडू बऱ्यापैकी गुड लेंथवरून शॉर्ट चेंडू मिळाला आणि तयार होते बॅट्समन पहिल्या चेंडूसाठी पहिलं पॉवर प्ले बघा ऑफ स्टंपरचा चेंडू त्या ठिकाणी भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने आता मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये एक खेळाडू आपल्याला मिड विकेटला देखील पाहायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू आपल्याला तो मात्र येतोय तो म्हणजेच डीप कव्हरला तुम्ही दोन खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत एक डीप कव्हर आणि एक डीप मिड विकेट स्वीप कव्हर अँड डीप मिड विकेट इज द टू प्लेअर आउटसाइड दिस सर्कल इन द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर स्ट्रायकर बॅट्समन तयार आहे तो म्हणजे आकाश जांगीट गेंदबाजी केली त्या तुषार सुर्वे राईट आमोर द विकेट आकाश केली अगली गेंद ओ देखा अच्छी तरह से पढ़ लिया था यही आवश्यक होता है पहले पढ़ना है उसके बाद बड़े हिट के लिए जाना होगा अच्छी तरह से ये वाइट के साथ अब एक गेंद रन संख्या पांच पहला पावर प्ले मध्ये चांगली सुरुआत पहले चौकार त्यानंतर एक एकूण धाव संख्या पांच गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुढचा चेंडू तुषारचा आणि मिस टाइम स्ट्रोक आणि ही कॅच घेणं गरजेचं होतं बाबूला एकदा पूर्ण केले जोपर्यंत चेंडू फेकवतोय शेअर्स पोहोचतोय दोन धावांसाठी जीवनदान बाबू खामकर प्रतीक मॅन फ्रॉम गोविंद नगर बोरिवली पश्चिम आणि थोडस मागे उलट त्याला धावत जायचं होतं डीपला खेळाडू होता स्वीपरला मात्र दोघांच्या मध्ये चेंडू आला कारण ही कॅच घेणं गरजेचं होतं प्रतीकला बघा ज्या प्रकारचं लक्ष त्याचं होतं एक संघाला नक्कीच जे नियम सांगितलेले आहेत पहिला पॉवर प्ले दुसरा दोन आणि पाच ओव्हरमध्ये घ्यायचा आहे कमिटी चॉईस मिस टाइम स्ट्रोक खेळाडू येतोय मध्ये थांबला मात्र दोन धावांसाठी नाही एकच धाव पहिले थोडे थांबले होते दोघेही आकाश आणि श्रेयस त्यानंतर परतले या दरम्यान दोन आले असते मात्र एक धाव धाव संख्या एकने पुढे सरकते एकूण धाव संख्या नऊ तीन बॉल नऊ थ्रो साठी डायरेक्ट पाच धावांची पेनल्टी आहे डायरेक्ट थ्रो काढला जाईल तर पाच धावांची पेनल्टी त्याप्रमाणे कमिटी चॉईस बॉल आहे एक पहिला पॉवर प्ले कंपल्सरी पहिला आपण पाहणार आहोत दुसऱ्या ज्यामध्ये तीन खेळाडू बाहेर राहतील दोन आणि पाचमध्ये कंपल्सरी चेस आहे मैदानात जायचं असेल तर आयोजकांना पहिले विचारा आयोजक आतमध्ये घेऊन जातील ड्रिंक्स ब्रेक किंवा बॅट चेससाठी क्या बात आहे व्हॉट अ शॉट श्रेयस इंदुलकर हा येतोय खणखणीत दणदणीत नॉ स्टार चौकार मॅच इज ऑन बघा आता मात्र श्रेयसचे देखील पाठीराखे आलेले आहे समर्थक आलेले आहे टाळ्यांचा आवाज होतोय शिट्या वाजू लागलेल्या आहेत श्रेयस इंदुलकर यांच्या बॅटमधून हा चौकार आणि धाव संख्या चार धावांनी एकूण धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते तेरा टू गो अजूनही बाकी आहे दोन चेंडू या षटकातील की बघूया आतापर्यंत एक सिंगल आलं तर पाच चेंडू झालेले आहेत वरुण यादव चार बॉल झालेले आहेत टू टू गो धाव संख्या बारा आहे पहिला चौकार त्यानंतर वाईडला नंतर दोन त्यानंतर सिंगल नंतर चौकार स्लोवर वन थोडस दुरून फिरवलेला आहे आणि संख्या बारा पाच चेंडूनंतर या चेंडूवर कन्फर्म एक मोठा हिट आणणं गरजेचं होतं तो येऊ शकला असता मिस करतोय श्रेयस शेवटचा चेंडू
हा देखील चेंडू मिळाला नाही आहे जी अपेक्षा करत होते स्वतः श्रेयस की मोठा हिट होईल. बघा ज्या पद्धतीने टर्न झाला चांगल्या टप्प्यावर होता मिडल स्टंपवर नाही तर लेग स्टंपवरून वळवला तुषार सुर्वे इनसाइड बॅटच्या एज लागून गेला मागे ज्या प्रकारे आपण पाहतोय बघा साईड कॅमेऱ्याने जो शेवटचा चेंडू होता तुषारचा स्क्रीनवर आपण पाहतोय धावसंख्या 12 ज्या टप्प्यावर होता आणि आतमध्ये आला होता बॅटची कडा घेऊन जो चेंडू आला आतमध्ये नंतर बॅटची कडा घेऊन विकेट कीपरच्या मागे तर पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या 13 आहे. शेवटच्या बॉलवर 1 आहे त्यानंतर चेंडू सेकंडलाच पाचवा चेंडू डॉट होता त्या अगोदर चौकार त्यानंतर 1 पहिल्या चेंडूवर चौकार आला होता वाईट त्यानंतर 2 त्यानंतर 1 त्यानंतर 4 त्यानंतर 0 आणि 1 तर 13 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी कुलदीप एक महत्त्वाचा गोलंदाज हा देखील आहे जर कॅल्क्युलेशन आपण पाहिलं तर जे इक्वेशन आहे 73-30 बॉल 5 ओव्हरमध्ये 30 म्हणजे सरासरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते 13 जो करंट रनरेट आहे आणि रिक्वायर्ड रनरेट आहे 14.60 जो आस्किंग रनरेट आहे रिक्वायर्ड 13ची सरासरी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिली 14.60 जो आस्किंग रनरेट आहे 85 झालेले आहेत टोटल 86 टू विन. आज पहिला दिवस आजच्या पहिल्या रजनीमध्ये आपण आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत करूया. 9 स्टार चषक आणि बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे या अगोदर आपण पाहिलं होतं ज्यावेळेस बॅटिंग पॉवर प्ले दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग घेतला होता ज्यावेळेस खेळली होती टीम एसटीए बॉईज उमेश इलेव्हन भावेश नायर यांचं पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करूया आमचे स्कोरर. तर यानंतर 30 बॉलमध्ये 73 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी सज्ज होणार आहेत एक जबरदस्त कामगिरी करण्यासाठी सौरभ खूप मेहनत करत आहेत आणि गोलंदाजी करण्यात येतं कुलदीप. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट हेमंत ठाकूर यांना आपण पाहतोय वाईट आणि या वाईटने धावसंख्या इकडून पुढे सरकते ते म्हणजे 14 अप्रतिम बॅटिंग विशाल आणि रवी दोघांचीच आपण पार्टनरशिप पाहिली तर दोघांची पार्टनरशिप 75ची होती आणि आता मात्र हा चेंडू तसा रूम बनवून खेळायचा होता जो आपण स्क्रीनवर पाहतोय. पहिला वाईट आल्यानंतर पुढील चेंडू जो आपण पाहिलेला आहे आणि संधी मिळालेली आहे खेळाडू त्या ठिकाणी येतोय अप्रतिम झेल क्या बात आहे रवी मिश्रा आजचा दिवस रवीचा आहे एक चांगला झेल या ठिकाणी कुलदीपला हॅट्रिकसाठी 1001 कोणाकडून दिलीप शाह यांच्याकडून. मात्र स्लोअर वन चेंडू आपण पाहिला थोडस वाट पाहिली त्यानंतर पुल करायला गेली मात्र जबरदस्त झेल धावत येऊन या ठिकाणी अक्षरशः वाकून तो झेल घेतला पहिला खेळाडू या ठिकाणी बाद होते. रवी लिंगाला याला आपण पाहतोय और एक बेहतरीन खिलाड़ी टेनिस क्रिकेट के एकमात्र ऐसे खिलाड़ी है जिसके नाम पर सुप्रीमो के बड़े इनाम धनराशि है और बेस बैट्समैन के तौर पर भी सुप्रीमा में अपना दमखम दिखाया है. तो सुप्रीमा की जी वेगवेगळी अपन पर्व पाहिली ज्यावेळेस ट्राइडन नवी मुंबई उमर 11 ट्राइडन साठी जिंकले त्यावेळेस नक्कीच या खेळाडूने अप्रतिम अशी कामगिरी या वर्षी देखील रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये या ठिकाणी अप्रतिम कामगिरी गेल्या वर्षी देखील आपण त्यांना पाहिलं होतं आणि कांदिवली बोरिवली या परिसरामध्ये आल्यानंतर नक्कीच काही खेळाडू आहे असे मोजके खेळाडू आहेत ज्यांना या ठिकाणी लकी ग्राउंड पाहिलेला आहे आणि राहिलेला आहे. कुलदीप गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पहिला चेंडू वाईड आला त्यानंतर डॉट आणि विकेट जे आत्तापर्यंत 2 बॉल झालेले आहेत या ओव्हरमधले पुढचा चेंडू कुलदीपचा आणि पॉईंटच्या वरून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय 1 बाउंड चेंडू नक्कीच जाईल सीमापार हा येतोय खणखणीत दणदणीत
नॉर्थ स्टार चौका, मिलेंगे रन चार तो बेड़ा होगा पार, गेंद सीमा रेखा के बाहर, आता हुआ चौका, एक बेहतरीन स्ट्रोक, जगह बनाकर खेला हुआ स्ट्रोक था, पीछे कोई नहीं था, तो से डीप कवर के खिलाड़ी को बहुत ही बड़ा एक फासला तय करना था, जिस तरह से ग्राउंड कवर करने की ज़रूरत थी, और जब तक कि वो खिलाड़ी वहां पर पहुंचे गेंद सीमा रेखा के पार आराम के साथ टहलती हुई बलखाती हुई चार रन के लिए, इन चार रनों के सदे ये ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी और बहुत ही दूर भेजना चाहते लेकिन पूरी तरह से स्ट्रोक के साथ गए और चार रन, रन संख्या 18 रन कुलदीप की अगली गेंद। फिर एक बार मौका मिलेगा लेकिन जब तक वहां पर खिलाड़ी जाएंगे वन बाउंस, गेंद सीमा रेखा के बाहर, यह तो हुआ बैक टू बैक चौका, चार रन, मैच को बनाते हुए बल्लेबाज रवि लिंगाला, रवि है तो निश्चित तौर पर यह मैच में आप कमबैक कर सकते हो, जिस तरह की बल्लेबाजी करने का उनका अंदाज, रंगी रवि लिंगाला लाइव झिंगाला बनेगी निश्चित तौर पर, जिस तरह की बल्लेबाजी के लिए वो जाने जाते हैं, 22 रन अब तक बने हैं। दूसरा ओवर चलता हुआ कुलदीप के ओवर में, हैट्रिक बाउंड्री के लिए 1000 रुपीज विजय तिवारी इनकी तरफ से, और दो चौवे तो आए हैं और एक बाउंड्री अगर आती है तो निश्चित तौर पर इस तरह से एक अच्छे टाइमिंग के बलबूते पर खेल रहे, बैटिंग पावर प्ले लिया है और बैटिंग पावर प्ले का पूरी तरह से बेखूबी यहाँ पर गेंदबाज का समाचार लेते हुए गेंद बल्लेबाज रवि, लेग स्टंप के बाहर उस गेंद को पढ़ लिया और फिर छोड़ दिया, अंपायर का इशारा वाइड, रन संख्या 23। पहले दो ओवर में अगर रन संख्या 30-35 बनती है तो निश्चित तौर पर आने वाले 24 गेंदों में आप कमबैक करने का आपको मौका मिलेगा, और वही कोशिश प्रयास कर रहे हैं क्योंकि लगातार दूसरा पावर प्ले ले लिया था। स्लोवर वन, अच्छा स्पिन, रनआउट का मौका, बच गए, कितना आसान मौका था, ये विकेट आपको लेना था, विशाल विकेट कीपर थे उनसे उम्मीद थी लेकिन बच गए, बड़ी विकेट बन सकती थी। साई माउली बनाम कंधारी किंग्स, इन दो टीमों के बीच ये मुकाबला जारी है और जीतने के लिए जिस तरह से ये इक्वेशन अब बन रहा है, इक्वेशन समीकरण, गेंदे बाकी है और जिस तरह से 25 गेंदे 62 रन की ज़रूरत अब तक इस ओवर की, यह अब आखिरी गेंद रहेगी इस बैटिंग पावर प्ले, और दूसरा बैटिंग पावर प्ले जो चल रहा है स्ट्राइक पर आकाश, रन संख्या 24। स्लोवर वन, क्या बात है, क्या उंगलियां घुमाई थी, रिस्ट पूरा घुमाया, इट्स अ टिपिकल यजुवेंद्र चहल स्टाइल जो आखिरी गेंद थी। देखिए ऐसे नहीं कि लेग स्पिनर है, जिस तरह से थोड़ा रन अप लेकर फिर घुमाते हैं, देखिए स्क्रीन पर हम देखेंगे, रन संख्या 24 गेंदे जीतने के लिए रनों की दरकार 62-62, ये देखिए पूरी तरह से उंगलियां फेर ली थी और अब जीतने के लिए रनों की दरकार 24 गेंदे और 62, 15.50 रिक्वायर्ड रन रेट, 15.5 का औसत इस मैच को बनाने के लिए कंपलसरी, हर एक बल्लेबाज को लगातार हर एक ओवर में दो सिक्सर की ज़रूरत है, अगर हर एक ओवर में दो दो सिक्सर आएंगे तो मौका बनने वाला है। और एक सादा कैलकुलेशन अगर करेंगे आप कि 24 गेंदों में अगर 62 रन बनाने तो आपको कितने सिक्सर, तो आपको कुल मिलाकर इस मैच को बनाने के लिए 8-9 सिक्सर की ज़रूरत, और वो क्षमता है अभी भी जिस तरह की बैटिंग करने के लिए खिलाड़ी रवि है, ओमकार देसाई है, आकाश है, रोहित नार्वे का, चतुर किशन देवेंद्र, ऐसे बल्लेबाज जिस मैच को बना सकते, विशाल शाह है ये भी एक बल्लेबाज, भूषण पाटिल, इनके पास वो क्षमता है, तो बहुत सारी अच्छी बैटिंग लाइनअप अभी भी इनके पास है। बाबू अजय रांझणे अब गेंदबाजी के लिए तैयार, और ओमकार के साथ किशन देवेंद्र, रोहित नार्वे का, चतुर, इन्हें भी हम एक्शन में देखेंगे, तो बहुत सारी बैटिंग लाइनअप है लेकिन 24 गेंदे 62 रन बनाने होंगे, 24 चेंडू मध्ये 62 धावांची गरज, 15.50 ची सरासरी जो आवश्यक आहे सामना जिंकण्यासाठी। आणि अजय रांझणे येतोय 30 षटक घेऊन, कमला विहार स्पोर्ट्स एन कडून स्ट्राइकला रवी, आखूर टप्प्याचा चेंडू तितकासा प्रॉपर टायमिंग नाही मात्र चांगला झेल, परत एकदा
रवि मिश्रा आज याचा दिवस चालत आहे म्हणून मगाशी देखील म्हटले ज्या प्रकारची बॅटिंग मला पुन्हा एकदा 2016-17 चा आठवतो रवि विजय यादव कडून अजय रांजणेला हॅट्रिक साठी 1001 विजय यादव यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक साठी आहे ते म्हणजेच गोलंदाज अजय रांजणे बाबूला आणि फलंदाजीला येते रोहित नार्वेकर चतुर मॅन फ्रॉम चारकोप चारकोप परिसरातील नुकतीच जर पाहिलं तर याचं देखील आवडीचं ग्राउंड आहे आवडतं ग्राउंड म्हटलं तर कांदिवली आणि आपल्या चारकोपमधले जर पाहिले काही निवडक ग्राउंड यावर्षी चारकोप प्रीमियर लीगमध्ये अप्रतिम कामगिरी या खेळाडूची पॉझिटिव्ह लीप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रेझेंट्स चारकोप प्रीमियर लीग किरण देसाई केडी ज्यांनी जबरदस्त योगदान त्या स्पर्धेमध्ये डब्ल्यूएनएचचे देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत निखिल चव्हाण यांचं आयोजन आपण पाहिलं सह्याद्रीच्या मैदान आणि सह्याद्रीचं मैदान यावर्षी आपल्याला सर्कलचं ग्राउंड पाहायला मिळालं त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्या देखील ठिकाणी आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील तर रोहित सज्ज होतोय आणि गोलंदाजी करतोय अजय पहिला चेंडू मोठा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी अयशस्वी होत असताना फलंदाज आणि ज्या प्रकारची उंच जो फलंदाज गोलंदाज आहे अजय याला एक चांगली या ठिकाणी गोष्ट मिळते ती म्हणजे जेव्हा गोलंदाज अशा प्रकारच्या उंचीच्या खेळाडूंना गोलंदाजी करतो त्यावेळेस त्यांना नक्कीच ॲडव्हान्टेज मिळते आपल्या उंचीचा ज्या प्रकारचा ऑफ कटर पाहिला कारण आपण जर मीडियम पेसमध्ये असे काही मोजके गोलंदाज आहेत ज्यांच्याकडे ती क्षमता आहे सँडी एस पीसाठी ज्यावेळेस आशिष आगरकर अशा प्रकारचे ऑफ कटर टाकायचे त्या प्रकारे अजय सज्ज होते पुढचा चेंडू हा देखील चेंडू मिळत नाही आहे पुन्हा एकदा ऑफ कटर आकाश जांगीर आणि रोहितला या ठिकाणी मॅच तयार करण्यासाठी आक्रमक खेळ करावा लागणार आहे कंपल्सरी कारण तरच ही मॅच येऊ शकते कारण ज्या प्रकारचं समीकरण आता तयार होत आहे जी गोलंदाजी होत आहे आणि समीकरण आपण पाहतो आहे 21 बॉल्स 62 धावांची गरज 21 बॉल 62 टू विन पुन्हा एकदा ऑफ कटर डावखुऱ्या फलंदाजासाठी पुढचा चेंडू अजयचा आता मात्र चेंडूला पाठवतोय तो म्हणजेच वाईड इश लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी कुलदीप पोहोचतो एक धाव पूर्ण करतोय आणि जोपर्यंत चेंडूवर खेळाडू पोहोचते चांगले क्षेत्र रक्षण एक धाव या एका धावेने धाव संख्या 25 चार बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव दिलेली आहे अजय रांजणे उर्फ बाबूने क्या बात है अप्रतिम गोलंदाजी या मॅचचं गणित समीकरण बदलणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय 5 चेंडूमध्ये 1 विकेट घेतली पहिल्या बॉलला आणि त्यानंतर एकच धाव दिलेली आहे जी चौथ्या चेंडूवर एक धाव आली होती 5वा चेंडू पुन्हा एकदा डॉट चांगलं षटक एक अप्रतिम स्पेल आपल्या जीवनातल्या या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक बलाढ्य संघासमोर आपण पाहतोय आकाश मात्र हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट जाईल की डिक्लेअरमध्ये आतमध्ये असेल तर पळून काढायचे आहेत मात्र डिक्लेअरमध्ये केवळ एकच धाव मिळणार आहे जबरदस्त षटक या ओव्हरमध्ये 2 धावा देताना एक गडी बाद केलाय धावसंख्या 26 साई माऊली विरुद्ध सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय कंधारी किंग्ज आणि शेवटच्या बॉलवर 1 धाव आलेली आहे आणि आता समीकरण 18 बॉल्स आणि 18 बॉल्समध्ये 60 18 बॉल 62 विन अठरा बॉल मध्ये 60 20 धावांची सरासरी आवश्यक
युवक मंडळ व जनमित्र फाउंडेशन आयोजित आणि सिद्धेश्वर भाई यांच्या संयुक्त विद्यमाने नॉस्टॉ चषक 2023 आपण पाहत आहोत। त्यानंतर एसटीएफ बॉयज उमेश इलेवन या संघाला आपण पाहणार आहोत आणि या संघाविरुद्ध कोणता संघ खेळणार 18 बॉल्स 60 टू विन प्रत्येक ओवर मध्ये 20 धावांची सरासरी आवश्यक आहे आस्किंग रन रेट 20 इन ईच अँड एव्हरी ओवर आफ्टर दिस ओवर नंतर देखील आपण पाहिलं तर 3 ओवरचा खेळ बाकी आहे कारण पहिले दोन्ही पॉवर प्ले संपलेले आहेत आणि पहिला चेंडू या ठिकाणी कवरच्या दिशेने खेळून काढलेला आहे जोपर्यंत डीपर नाव स्वतः अजय येते बाबू चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो 59 रिक्वायर्ड कुलदीप याला हॅट्रिकसाठी 2001 रुपये विजय यादवकडून आणि विजय तिवारीकडून देखील 1000 रुपयाचं हॅट्रिकसाठी पारितोषिक संपूर्ण स्पर्धेसाठी आहे विजय यादवकडून देखील आलेला हॅट्रिक जर घेतली तर कुलदीपसाठी ते पारितोषिक आहे क्षेत्ररक्षणात बदल करतोय प्रतीक कामकर बाबूला थोडंसं वाईडिश घेतोय जो डीप कवर एक्स्ट्रा कवरला नाही आहे कोणी मात्र लॉंग ऑफला प्रसाद रहाटे आहे सर्कलमध्ये तुषार सुर्वे बॅकवर पॉईंट श्रेयस आणि आता मात्र या चेंडूवर 6 मोहर लागते बघूया आणि ओ व्हॉट अ कॅच आजचा दिवस रवी मिश्राचा आहे अक्षरशः प्रेक्षक धावून गेलेले आहेत आपण ही नक्कीच कॅच व्हायरल होणार आहे आज स्क्रीनवर आपण बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन कवर करत आहेत जबरदस्त जितेंद्र पवार एकदा जोरदार टाळ्या हो द्या कॅचसाठी रवी मिश्रा प्रेक्षकांना विनंती करतोय व्हॉट अ कॅच दोन अप्रतिम आपण झेल पाहिले आणि आता रवी मिश्रा आहे बघा प्रेक्षक अक्षरशः तुटून पडलेले आहेत आनंद गगनात मावेन असा झाला ज्या प्रकारे आणि तिन्ही गोलंदाज कुलदीप आणि ज्यावेळेस विकेट घेतला तिन्ही वेळेस रवी मिश्रा झाला ॲक्शनमध्ये ही बघा शॉर्ट चेंडू पूल असं वाटलं होतं की इथे सुरुवात मॅच ने होईल का आकाशने मारला फटका योग्य वेळेस उडी मारली क्या बात आहे कंट्रोल डाव्या पायावर आणि जेव्हा धावून आले तेव्हा त्याला कळलंच नाही आणि हे प्रेक्षक डायरेक्ट त्याला उचलायलाच गेले एक नाही दोन नाही अक्षरशः दोघा तिघाने उचललं त्याला आणि आनंद जल्लोष त्यापैकी एक प्रेक्षक तर खूप धमाल करतोय त्याने नक्कीच लकी ड्रॉचं तिकीट घ्यावं टेबल फॅनचा त्याला खूप फायदा होणार आहे कूलर एन्जॉय करतोय क्रिकेट तर लकी ड्रॉचं कुपन देखील आहे 10 रुपये ते घ्या वडापाव फ्री आहे आज उद्या परवा तिन्ही दिवस LED TV 32 इंच टेबल फॅन इस्त्री टोस्टर कूलर आणि आता येतोय मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर ओमकार देसाई जो देतो डावाला आकार नाव आहे ओमकार जबरदस्त खेळाडू याचे देखील निस्सीम चाहते आहेत याचे देखील खेळ पाहण्यासाठी कित्येक खेळाडूंना आपण पाहतो प्रेक्षकांना देखील गर्दी करत असताना वेगवेगळ्या मैदानावर श्रेयस सिंधुलकर त्याप्रमाणे ओमकारचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आज देखील सायंकाळपासून आहेत ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू वाईट आणि नक्कीच या ठिकाणी देखील आपण पाहणार आहोत की ज्या प्रकारे सायंकाळपासून देखील प्रेक्षक उपस्थित आहेत की कंधारी किंग्स ओमकार खेळ पाहण्यासाठी धावसंख्या 28 पुढचा चेंडू हा देखील वाईड क्या बात आहे प्रेशर खेळ खेळाचा एक वेगळा भाग आहे खेळ खेळासारखं खेळणं आवश्यक आहे मात्र या ठिकाणी कधी कधी खेळामध्ये आपण पाहतो एखाद्या चांगला संघातील चांगला खेळाडू आल्यानंतर थोडंसं आपण स्ट्रगल करतो आणि या ठिकाणी दोन्ही बॉल पण चांगले टाकणारे थोडे बाहेर निघाले आपण पाहिले आणि हेलिकॉप्टर या ठिकाणी तुषार येतोय खेळाडू बाद कुलदीप आपल्या संघाची प्रमुख जबाबदारी स्वीकारतोय कुलदीप आपल्या खांद्यावर घेतोय आणि मोठी विकेट मोठा गडी बाद होतोय तुषार सुर्वे झेल घेतोय कंधारी किंग संघाला लागणारा मोठा धक्का म्हणू शकतो आपण कारण ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप मी मगाशी देखील म्हटलं 86 करायचे आहेत तर नक्कीच 2 ते 3 बॅट्समनना ती सुरुवातीला आघाडीला येऊन ती आक्रमकता दाखवावी लागेल जी सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 13 झाली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये पण बऱ्यापैकी
आक्रमकता दाखवत होते, मात्र त्यानंतर ती मोठी इनिंग होऊ शकली नाही। आणि तेच या ठिकाणी थोडस पाहायला मिळतं, म्हणूनच थोडस बॅकफूटला अजूनही आपल्याला संघ पाहायला मिळतोय। धाव संख्या 29 for 4, रिक्वायर्ड रन रेट 19 आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनही नवीन फलंदाज किसन देवेंद्र स्ट्राईकला, दोघेही वामन मूर्ती आहेत। दोघांची उंची जर आपण पाहिली, रोहित नार्वेकर चतुर आणि किसनची, तर एवढी मोठी उंची नाही आहे, मात्र ज्या प्रकारचे षटकार खेचण्याची ताकद क्षमता धमक आहे। मात्र बघूया ज्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे मैदान, अजूनही 3 बॉलचा खेळ या जर पाहिलं तर बाकी आहे, शिल्लक आहे। आणि समीकरण 15 बॉल 57। मी विनंती करेन STF बॉईज उमेश शिलोबेन, आपण तयार राहायचं आहे। प्रीतम परब संघाच्या कर्णधार क्वार्टर फायनलसाठी, या मॅचमधील विजेता संघ STF बॉईज उमेश शिलोबेन विरुद्ध उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे आजच्या पहिल्या रात्रीतला। डे नाईट टुर्नामेंट आपण पाहत आहोत। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे कुलदीप, आणि या चेंडूला नक्कीच पाठवेल, मात्र पाहणं गरजेचं राहील। आणि प्रसाद रहाटे या ठिकाणी खेळाडूने 5वा गडी बाद होतोय, आणि हॅट्रिक विजय तिवारी यांच्याकडून 1000 रुपये आहेत। आणि विजय यादव, बघूया हॅट्रिक झाली आहे का, आणि हॅट्रिक झालेली आहे, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होत्या। तुषार नंतर अजून एक हॅट्रिक घेणारा खेळाडू कुलदीप, विजय यादव आपण प्राइस घेऊन यायचं या ठिकाणी आपल्या खेळाडूसाठी। विजय तिवारी यांच्याकडून देखील ते पारितोषिक आपण पाहणार आहोत। मात्र भूषण पाटील सर्व या आतापर्यंत क्रिकेट व्यासपीठावरून पाहिल्यानंतर गणेश बारे देखील म्हणाले की चला एक फेरफटका मैदानावर देखील मारून येऊया प्रेक्षकांमध्ये जाऊन, आणि खरोखरच ती गर्दी, तो आवाज, जो जल्लोष आता गणेशजी भारे यांना या ठिकाणी मैदानावर फेरफटका मारताना देखील अनुभवायला मिळतोय। म्हणून गणेशजी अजूनही बघा, प्रेक्षक कुठल्याही ठिकाणी उठले नाहीत, हे क्रिकेटचं फीवर आहे आणि याला क्रिकेटचं एन्जॉयमेंट म्हणतात। सुरेश नायर देखील यांना आपण पाहतोय, सायंकाळपासूनच देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे पोईसरमधले पहिले उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सर्व क्रिकेट खेळलेत, बॉक्स क्रिकेट, ओरम क्रिकेट, कॉमेंटेटर, अंपायर, सर्व गोष्टी यांनी पूर्ण केल्यात। आणि आज आम्हाला देखील एक वरिष्ठ म्हणून देखील आम्ही त्यांचा उल्लेख करू शकतो। लेग स्पिन चांगल्या प्रकारे थोडं वाकून टाकणारा गोलंदाज आहे, थांबून टर्न करण्याचा प्रयत्न, आणि गोलंदाजीमध्ये या बॉलवर डॉट निर्धाव चेंडू। आणि धावांचं समीकरण आता आपण पाहत आहोत, 13 बॉल 57 धावांची गरज। स्ट्राईकला भूषण पाटील जलद गतीने ऑन साईडला डीप मिड विकेटला खेळतोय। तर 12 बॉल्स आणि 12 बॉल्समध्ये धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी। 56-28 धावांची आस्किंग रन रेट। स्ट्राईकला फलंदाज भूषण पाटील, मॅन फ्रॉम तुर्भे मॅग्निफिशन नवी मुंबई। तुर्भे या संघाकडून जबरदस्त कामगिरी करणारा, कुमार 11 असेल त्याप्रमाणे मॅग्निफिशन नवी मुंबई, नवी मुंबई प्रीमियर लीग यावर्षी आपण पाहिली। मल्हार जे मल्हारसाठी ज्या पद्धतीने प्रथमेश ठाकरे यावर्षी खेळले आयकॉन प्लेअर म्हणून, कृष्ण सातपुते देखील त्या स्पर्धेमध्ये खेळले होते, आणि यावर्षी प्रथमेश ठाकरेने अप्रतिम कामगिरी त्या स्पर्धेमध्ये करत असताना देखील आपण पाहिलं। यानंतरची मॅच दोन दिग्गज संघांमध्ये पाहायला मिळेल। बाजूला बघूया विजेता कोण ठरणार, चला लवकर वेळ नका राहू। बाबू अजय रांजणे, बाबू गोलंदाजी करण्याची सज्ज होतोय। स्ट्राईकला भूषण पाटील, मॅन फ्रॉम तुर्भे मॅग्निफिशन नवी मुंबई या संघाकडून आपल्या क्रिकेटचं एक वेगळं एक्झाम देणारा खेळाडू। आणि मिस टाईम स्ट्रोक आहे श्रेयस कुडाळकर, ओ हो हो श्रेयस कुडाळकर झुकेगा नाही, झुकना होगा,
दौड़ना होगा, मेरी झलक सबसे अलग, कुछ तो अलग करना होगा। कारण साई माऊली ज्यावेळेस 2009 झाला आम्ही ज्यावेळेस देवीपाड्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत होतो, मात्र अंडरम बॉक्स होता त्यावेळी देखील साई माऊली हा विनय पटेलचा संघ ज्यावेळेस बॉक्समध्ये देखील कामगिरी करत, नंतर आता ओपनमध्ये आपण त्यांना पाहतोय। आता मात्र थोडा उशिरा का होईना, छोटा तीर वार करे गंभीर, नाम है इसका चतुर रोहित नार्वेकर, थोडा उशिरा का होईना षटकार येतोय। म्हणून मगाशी पहिल्या दोन ओव्हरमध्ये जेव्हा धावसंख्या बऱ्यापैकी होती त्यावेळेस म्हटलं होतं की कुठल्या तरी एका बॅट्समॅनने स्टार्ट दिला चांगला, तर ज्यामुळे बॅटिंग ऑर्डर या संघाकडे आहे 86 होऊ शकतात, मात्र थोडा उशिरा का होईना, धावसंख्या 37, मॅच बॉल आलेला आहे आणि गणित जे आता आपण पाहतोय मैदानावर जे पाहायला मिळेल, एक एक बॉल नंतर समीकरण बदलते, 10 बॉल 49। यावर्षी कुर्ल्याच्या स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळलेला रोहित नार्वेकर, हे सर्व खेळाडू यांना आपण पाहिलं गेले 1.5-2 महिने वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करून पुन्हा एकदा मुंबईमध्ये आपण पाहतोय यांना। आता मात्र खोदून काढलं होतं चेंडू लॉंग ऑफला, कारण काल देखील उमर 11 इतर खेळाडू वलसाड या ठिकाणी देखील स्पर्धा सुरू आहे। स्ट्राईकला भूषण पाटील, डाऊन द विकेट अजय फुलर लेंथ होता, चेंडू हेलिकॉप्टर फिरवायचा होता, मग जोपर्यंत चेंडू फेक होते एका दाबीने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोचते 39-39, 8 बॉल 47 धावांची गरज। शेवटच्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर जास्त धावा आल्या नव्हत्या, ज्यावेळेस 10 धावा आल्या होत्या दीपक गुप्ताने जे कमबॅक करून दिलं होतं, ज्या पद्धतीने कमबॅकची आवश्यकता होती। आणि आता मात्र वाईट, 8 बॉल 46, सर्वच्या सर्व षटकारांची आवश्यकता, 8 च्या 8 बॉल षटकार खेचावे लागतील। आणि हा देखील चेंडू सीमापार, हा येतोय षटकार, रोहित नार्वेकर चतुर, प्रत्येक चेंडू षटकाराची गरज आहे आणि ती बॅटिंग करावी लागणार आहे। सुजित सावंत यांना आपण पाहतोय आमच्या चारकोपचे खेळाडू, सध्या आय पी एलमध्ये आपण कोलकाता नाईट रायडर्स या संघाच्या स्टाफमध्ये बॉलिंगसाठी ज्यांचं योगदान आपण पाहतो, ट्रेनर म्हणून सर्व खेळाडूमध्ये त्यामध्ये जॅक रसेल असेल, पॅट कमिन्स असेल, या सर्व खेळाडूंबरोबर मॉर्गन च्याबरोबर एक छान असा नुकतंच त्यांचा कॅम्प दुबईमध्ये देखील झाला आणि पुन्हा एकदा ते परतलेले आहेत। सुजित सावंत अजून एक लिटिल मॅन ऑफ चारकोप, सुजित आपलं देखील हार्दिक स्वागत। एस टी एफ बॉईज उमेश 11 कॅप्टन, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं, प्रीतम परब आपल्यास विनंती करतोय। गुणसंख्या ज्या पद्धतीने आपण पाहतोय शेवटचं षटक बाकी आणि आता इक्वेशन आहे 6 बॉलमध्ये 39। चला लवकर अजय, अच्छा केशी, 2 अजय आहेत या संघात, वेगवेगळी टोपण नावं देखील आहेत खेळाडूंची। हॅलो, बाउंड्री चौकार
जिकेशचा पुढचा चेंडू, हा देखील हेलिकॉप्टर, हा देखील षटकार, बिग वन, रोहित नार्वेकर चतुर मध्ये एक चौकार एक षटकार आलेला आहे। जरी मॅच दूर जात असली तरी सुद्धा हा खेळाडू एकाकी झुंज देतोय। चार बॉल मध्ये अजूनही गरज आहे 29 आणि चार बॉल मध्ये जर एखाद दुसरा जो वाईड नो नाही गेले तर नक्कीच काही घडू शकतं। सध्या क्रिकेट मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे किस्से पण घडतायत। 6 बॉल मध्ये 6 विकेट, 6 बॉल मध्ये 6 षटकार आणि आता संधी आहे। अजय केशी स्वतः कॉट एंड बोल्ड, खेळाडू बाद गॉन। रोहित नार्वेकर मात्र एकदमच जबरदस्त चांगली खेळी, एकाकी झुंज दिली। थोडी बऱ्यापैकी धावसंख्या करण्याचा नक्कीच प्रयत्न झाला, मात्र जे इक्वेशन आहे समीकरण ते फार मोठं आहे। 3 बॉल मध्ये 29 आता करायचे आहेत। वरुण क्या वरुण, बॉल बॉल इकडेच ठेवा, इकडे बॉल द्या। विशाल शाह प्राइम फ्रॉम घनसोली नवी मुंबई। दोन बॉल 28, एक बॉल 28 केशी। साई माऊली, साई माऊली पहिल्यांदा आपण पाहतोय का मोठ्या संघाला या ठिकाणी कंधारे किंग सारख्या संघाला पराभूत केलेलं आहे आणि मोठी अचीवमेंट आहे साई माऊली संघासाठी। या स्पर्धेमधला मोठा उलटफेर पाहायला मिळाला, कंधारी किंग्स विरुद्ध साई माऊली बलाढ्य संघाला पराभूत करण्यामध्ये यश मिळालं आणि सामना